माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात डॉक्टर मधु पाटील यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन. डॉक्टर मधुप्रकाश पाटील यांचे काल रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्या 44 वर्षाच्या होत्या. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात काँग्रेसचे खासदार स्वर्गीय प्रकाशबाबू पाटील आणि काँग्रेसच्या नेत्या श्रीमती शैलजा पाटील यांच्या कन्या. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी पद्माळे येथे अंत्यसंस्कार होत आहेत. काल रात्री 8 सुमारास पुणे येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आरोग्य क्षेत्रातून दुःख व्यक्त होत आहे. घरातील पहिली मुलगी म्हणून दादांचा त्यांच्यावर जीव होता. त्यांना प्रेमाने चिमुताई म्हणून ओळखले जात होते. लहानपणी त्यांच्यावर इंग्लंडमध्ये 2 वेळा हृदय शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर आणखीन एकदा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तरीही त्यांनी जिद्दीने वैद्यकीय शिक्षण घेतले आणि जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. सांगलीतील नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी सामान्य जनतेसाठी झटून काम केले होते. दरम्यान डॉक्टर मधु पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्व स्तरातून मान्यवर सर्वपक्षीय नेते पद्माळे येथील त्यांच्या गावी उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील डॉक्टर मधु पाटील यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पद्माळे येथे हजर होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुरेश पाटील, सांगली महानगरपालिकेतील काँग्रेसचे सर्व नगरसेवक, तसेच भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपचे नेते सुरेश औटी व स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात डॉक्टर मधु पाटील यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.